नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मराठी व्याकरणातील आजचा आपला पुढचा भाग पाहणार आहोत. त्या भागाचं नाव सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपलाचा विषय आहे वाक्य व त्याचे प्रकार. विषय काय आहे? वाक्य व त्याचे प्रकार. हा व्याकरणाचा भाग अतिशय सोपा आहे, तर हा भाग तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, ह्याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल. वाक्य, वाक्य म्हणजे काय? प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्य म्हणजे काय? प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्याचे प्रकार, वाक्याचे प्रकार. मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. मराठीत वाक्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते. पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार. पहिला वाक्याचा प्रकारामधला प्रकार कोणता आहे? अर्थावरून पडणारे प्रकार. आणि दुसरा आहे स्वरूपावरून पडणारे प्रकार अथवा वाक्यात असणारे विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार. पहा, वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण होते. पहिला कोणता आहे? अर्थावरून पडणारे प्रकार. आणि दुसरा आहे स्वरूपावरून अथवा वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार. पहिला आहे अर्थावरून पडणारे प्रकार कोणते आहेत ते पाहूयात. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य आणि शेवटचं आहे संकेतार्थी वाक्य. पहा, अर्थावरून पडणारे प्रकार किती आहेत? 9. कोणकोणते? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. स्वरूपावरून पडणारे प्रकार पाहूयात कोणकोणते आहेत. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य. स्वरूपावरून पडणारे वाक्याचे प्रकार कोणते आहेत? केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आता अर्थावरून पडणारे प्रकारांना सविस्तरपणे पाहूयात. पहिला आहे विधानार्थी वाक्य. म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. पहा, विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी आंबा खातो, गोपाल खूप कठीण खूप काम करतो. पहा, ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य. मी आंबा खातो, गोपाल खूप काम करतो, काय केलं नसतं? विधान केलं. पुढचं आहे प्रश्नार्थी वाक्य. काय प्रकार आहे? प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. पहा, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू आंबा खाल्लास का? तू कोणते पुस्तक वाचतोस? पहा, इथं कर्त्याने प्रश्न विचारला ना, तू आंबा खाल्लास का? तू कोणते पुस्तक वाचतोस? समजलं? प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. पुढचं आहे उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. पहा, उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, अबब केवढा मोठा हा साप. पुढचं आहे खून ही गर्दी. पहा, इथं काय केलं? वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढला ना, अबब होणी गर्दी. हे काय झाला? उद्गार काढलाय. म्हणून ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेला भावनेचा उद्गार काढला त्याला
त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. पुढचं आहे होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामधून होकार दर्शवला जातो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करण रूपी वाक्य म्हणतात. उदाहरण पाहूया, रमेश जेवण करत आहे, होकारार्थी आहे ना. मला एसटीआय ची परीक्षा पास व्हायची आहे, मला एसटीआय ची परीक्षा पास व्हायची आहे. मला काय करायची, एसटीआय ची परीक्षा पास व्हायची आहे. होकार आहे ना वाक्यामध्ये, म्हणजेच काय, ज्या वाक्यामधून होकार दर्शवला जातो, रमेश जेवण करत आहे ह्याच्यामध्ये होकार दर्शवला, मला एसटीआय ची परीक्षा पास व्हायची आहे ह्याच्यामध्ये आपण होकार आहे. म्हणून ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवला जातो त्याला होकारार्थी किंवा करण रूपी वाक्य म्हणतात. पुढचं आहे नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामधून नकार दर्शवला जातो त्यास नकारार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मी क्रिकेट खेळत नाही, मी क्रिकेट खेळतो का, नाही, नकार आहे. मला कंटाळा आवडत नाही, मला कंटाळा आवडतो का, नाही, म्हणजे कंटाळा आवडण्याला नकार आहे. म्हणून ह्या वाक्यांमधून काय दिसतो, नकार. म्हणून ज्या वाक्यामधून नकार दर्शवला जातो त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. पुढचं आहे स्वार्थी वाक्य. स्वार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यात स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी चहा पितो, मी चहा पितो, मी चहा पिणार, मी चहा पितो, मी चहा पिणार, इथं काय झालं, फक्त काळ. मी चहा पिणार पण आहे, मी चहा पितोय पण आहे, इथं दाखवलं काळ, म्हणजे इथं स्वार्थ दाखवला. ह्या वाक्याला काय म्हणायचं, स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदावरून पितो पिणार ह्या क्रियापदांवरून केवळ काळाचा बोध होतो ना, म्हणून अशा वाक्यांना स्वार्थी वाक्य असे म्हणतात. पुढचं आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो दरवाजा बंद कर, आज्ञा आहे ना बंद करायसाठी, कृपया शांत बसा, इथं काय केली, विनंती केली. पा, ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. पा, पहिल्या वाक्यातून काय केलं, तो दरवाजा बंद कर, इथं काय दिली, आज्ञा दिली. तर दुसऱ्या वाक्य काय, कृपया शांत बसा, इथं काय केली, विनंती केली. पुढचं आहे विधानार्थी वाक्य. विद्यार्थी आहे स्वार्थी चुकून झाले. जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, आई वडिलांची सेवा करावी, तर काय कर्तव्य. तू पास होशील असे वाटते, काय शक्यता. पा, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यांना काय म्हणायचं, विद्यार्थी वाक्य असे म्हणायचं. आई वडिलांची सेवा करावी ह्याच्यामधून काय आपल्याला, ह्याच्यावर काय कळतं, कर्तव्य. तू पास होशील असे वाटते, ह्याच्यावर काय, शक्यता. पुढचं आहे संकेतार्थी वाक्य. कोणतं वाक्य, संकेतार्थी वाक्य म्हणजे काय, जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यात संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. पा, उदाहरणार्थ पाहू, उदाहरण पाहू, सॉरी, पाऊस पडला तर पीक चांगले येईल, जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो, बरोबर आहे ना, संकेत दाखवला. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यात संकेतार्थी वाक्य म्हणतात. म्हणजेच पाऊस पडला तरच पीक चांगलं येईल, काय दिलं, इथं संकेत दिला पीक चांगलं येण्याचा, जर चांगला अभ्यास केला तर पास होणार ही संकेत दिला. आता स्वरूपावरून पडणारे प्रकार. पहिला आहे केवळ वाक्य किंवा केवळ वाक्य. म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. पहा, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम आंबा खातो, संदीप क्रिकेट खेळतो. केवळ वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतात. राम आंबा खातो, संदीप क्रिकेट खेळतो. पुढचं आहे
संयुक्त वाक्य, संयुक्त वाक्य म्हणजे काय, जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वी अव्ययानी जोडली जातात तेव्हा त्या संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ विजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली. भारतात कला पैसा आला आणि बेकारी वाढली. पहा संयुक्त वाक्य काय, जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वी अव्ययानी जोडली जातात तेव्हा त्या संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ विजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली. भारतात कला पैसा आला, काळा पैसा, कला पैसा झाला, सॉरी चुकून मग अशी पण म्हणले सॉरी हा, काळा पैसा आला आणि बेकारी वाढली. पुढचं आहे मिश्र वाक्य. मिश्र वाक्य म्हणजे काय, जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययानी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला, तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. पहा मिश्र वाक्य कसं म्हणलं, जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययानी जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला आणि दुसरं काय, तो शहरात गेला म्हणून त्याला नोकरी मिळाली. तर अशा प्रकारे वाक्य, वाक्याचे अर्थावरून आणि स्वरूपावरून पडणारे प्रकार आपण पाहिले. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.